नमस्कार, सिडनी न्यूजच्या बातमीपत्रात तमाम दर्शकांचे हार्दिक स्वागत आहे. बातमीपत्राची सुरुवात करूया आजच्या आपल्या सुविचार मालेने. आता घेऊ क्षणभराची विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू आतापर्यंतच्या घडामोडीसह. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत आहे. आता बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. सिटी नेट चॅनल तर्फे विदर्भ स्तरीय सुरो की जंग कराओके के संघ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचा ऑडिशन सिटी नेट च्या स्टुडिओत सुरू आहे. ऑडिशन दरम्यान इंडियन आयडल अकादमीचे संतोष मोरे यांनी स्पर्धकांसाठी अपूर्व अशी घोषणा केली. सिटी न्यूज चॅनल तर्फे आयोजित सुरो की जंग कराओके के संघ या स्पर्धेचे ऑडिशन देणाऱ्या 5 ते 16 वर्षांपर्यंतच्या स्पर्धकांना इंडियन आयडल अकादमी तर्फे निशुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय ऑडिशन मध्ये सिलेक्ट झालेल्या स्पर्धकांना इंडियन आयडलच्या ऑडिशन मध्ये संधी मिळेल अशी घोषणा अकादमीचे संतोष मोरे यांनी केली आहे. अभी ये जो कोई भी बच्चे यहां से सिलेक्ट होंगे फर्स्ट राउंड में तो उनके लिए हम लोग हमारे स्टूडियो में हमारे मेंटर्स जो कि सर्टिफाइड मेंटर्स ऑफ इंडियन आइडल एकेडमी जो कोई भी सर्टिफाइड रहेगा हरिहरन सर सलीम सर के अंडर में तो वो बच्चों को ट्रेनिंग देंगे. ये मैं आपको कमिटमेंट देता हूँ कि यहाँ के कम से कम एक 15 से 20 बच्चे जो कुछ भी यहाँ पे आएंगे उनका ट्रेनिंग हम लोग फ्री ऑफ कॉस्ट में करें. नो इट्स ओनली फॉर द जूनियर्स 5 to 16 ईयर्स इज द एज ग्रुप. सिटी न्यूज चैनल तर्फे आयोजित विदर्भ स्तरीय सुरो की जंग कराओके के संघ या स्पर्धेतून गायक कलावंतांना त्या निमित्ताने गरुड झेपेची संधी मिळते. या खुल्या कराओके स्पर्धेला स्पर्धकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही स्पर्धेत सहभाग घेतलाय. आबाल वृद्ध या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. प्रेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत किशोर नगरातील ऍडव्होकेट जालंद धारिया यांच्या पत्नीच्या हत्येचे गुढ वाढत असून पोलीस या प्रकरणात बारीक सारीक बाबींचा अभ्यास करीत आहे. ऍडव्होकेट जालंदर धारिया यांच्या पत्नी मधुमालती धारिया यांचा खून झाला आहे. या संशयास्पद खुनाचा तपास पोलीस करत आहेत. ऍडव्होकेट धारिया यांनी शवविच्छेदन यवतमाळला करावं अशी मागणी केली. त्यानुसार त्यांची मागणी पूर्ण करण्यात येते आहे. आता शवविच्छेदनानंतर मृत्यूचं खरं रूप समोर येणार आहे. धारिया यांच्या घरावर पोलीस करडी नजर ठेवून आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे व त्यांचे कॉल डिटेल्स तपासण्यात येत आहेत. खुनाचा संशय ऍडव्होकेट धारियावर असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. सिटी न्यूज चॅनलने विदर्भ स्तरीय सुरो की जंग कराओके संघ या स्पर्धेचं आयोजन केलंय. या स्पर्धेच्या प्रोडक्शनची जबाबदारी तज्ज्ञ मंडळी पाहत आहेत. प्रकाश योजना, कॅमेरा, साऊंड सिस्टीम या साऱ्या ताळमेळ बघून तज्ज्ञ प्रेक्षकांपर्यंत स्पर्धा पोहोचवत आहेत. सिटी न्यूज चॅनल तर्फे आयोजित विदर्भ स्तरीय सुरो की जंग कराओके के संघ या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. गायकांना गाण्याच्या ट्रॅकवर गायचंय. हा ट्रॅक योग्य प्रकारे चालवून गायक कलावंताला जसेच्या तसे प्रस्तुत करण्याची जबाबदारी शहरातील तज्ज्ञ मंडळींनी सांभाळली आहे. मेरे नैनो से लागे रे तब से दीवाना हुआ सब से बेगाना हुआ रब भी दीवाना लागे रे रब भी दीवाना लागे रे. साऊंड सिस्टीम आर के मेलडीचे श्याम पछेल
यांच्या चमूने दक्षतेने सांभाळली आहे, तर निर्मिती कॅमेरा प्रकाश योजना यांची जबाबदारी रेणुका फिल्म्सचे उमेश लोटे यांनी समर्थपणे पेलली आहे। त्यामुळे स्पर्धकांची गाणी प्रेक्षकांपर्यंत जशीच्या तशी पोहोचती आहे। या उत्तम व्यवस्थेमुळे स्पर्धकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतोय। सिटी न्यूजच्या स्टुडिओत ही व्यवस्था लावण्यात आली आहे। गीतेश श्रोती व शबनम सय्यद स्पर्धेचं संचलन करताहेत, अँकरिंग करताहेत। सिटी न्यूजच्या भव्य हॉलमध्ये उर्वरित स्पर्धकांना व त्यांच्या समवेत आलेल्या मातापित्यांना लाईव्ह स्पर्धा दाखवण्यात येते आहे। अमरावती येथील प्रसिद्ध इलिटिस्ट व पेस इन्स्टिट्यूटच्या वतीने शनिवार दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत ॲटिट्यूड टेस्ट संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड येथे घेण्यात आली। संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड अमरावती येथे प्रसिद्ध इलिटिस्ट व पेस इन्स्टिट्यूट अमरावतीच्या वतीने 16 जानेवारी रोजी सकाळी 9:30 ते 2 वाजेपर्यंत वर्ग 10 ची एप्टिट्यूड टेस्ट घेण्यात आली। पालक व विद्यार्थी वर्गासाठी करिअर गायडन्स सेमिनारचं आयोजन करण्यात आलं। या सेमिनारला मोठ्या संख्येनं विद्यार्थी व पालक उपस्थित होते। कोणाकडे टक्कर झाली? हे भी गाणं गावलं बॉर्डर रामकृष्ण गौरी
कुठं जात होते काय झालं नेमकं? मी काय, मी आपल्या रूमवर चाललो होतो नवा, आपलं सुयुगे शोरूमच्या आतमध्ये तिथून हे इकडून वाईन शॉपीतून निघाले. कोणत्या वाईन शॉपीतून निघाले? समोरच्या वाईन गेले. अच्छा, तिथून निघाले. मी चालू झालो तिथून, मग गाडी टक्कर मारली त्यांना आणि ती गाडी इथून मी निघालो दोघं, आणि गाडी घासत घेऊन चालले गेले ते समोरपर्यंत. मारुतीचं सोडून तिकडं आपला तिथे पेट्रोल पंप आहे समोर, तिथपर्यंत अजून एक ऍटो पलटी होऊन टाकला त्यांना. त्यांनी ऑटो पण पलटी करून टाकली. सेवन पी एम सोडून ती गाडी घासत नेली आमची. बस तिथं मग ते काका होते, काकांना गाडीवर बसवलं, तिथून गाडी तिथपर्यंत आलो मी. तुम्ही इथं येऊन किती वेळ झाला? शनिवारी सायंकाळी 5:30 दरम्यान बडनेरात भीषण अपघात झाला. या अपघातात युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. ईश्वर देवदास कुंभलकर असं या 31 वर्षीय कार्यकर्त्याचं नाव आहे. बडनेरातील मोदी हॉस्पिटल समोर हा अपघात घडला. MH 27F1793 क्रमांकाचा ट्रक बडनेराहून अमरावतीकडे येत होता, तर ईश्वर कुंभलकर आपल्या MH 27AU9139 क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना दुभाजकाच्या वळणावर हा अपघात झाला अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. नुकत्याच बडनेरात झालेल्या कुस्ती स्पर्धेची पूर्णतया जबाबदारी सारी कामं ईश्वर कुंभलकरने केली. एक निष्ठावान कार्यकर्ता गमावल्याची खंत युवा स्वाभिमानच्या वर्तुळात व्यक्त केली जाते आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त होते. राज्य रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत 16 जानेवारी रोजी वाहतूक नियमनाच्या चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते करण्यात आलं. दरवर्षी हा सप्ताह या ठिकाणी साजरा करण्यात येतो. या 2016 साठी दिनांक. यावेळी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, महापौर रीना नंदा, आमदार श्रीकांत देशपांडे व मान्यवर उपस्थित होते. या चित्र प्रदर्शनाची पाहणी मान्यवरांनी केली. वाहन चालवताना नियमांचं पालन करावं. मोबाईलवर बोलत वाहन चालवल्याने अपघात घडतात, तेव्हा नियम पाळून वाहनं चालवावी असं आवाहन नवनियुक्त पोलीस आयुक्त मंडलिक यांनी केलं. याशिवाय पुण्याप्रमाणे CCTV यंत्रणा राबवण्याविषयी त्यांनी पालकमंत्र्यांना म्हटलं. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी कार्यक्रमात बोलताना मार्गदर्शन केलं. मोठ्या संख्येनं पोलीस कर्मचारी व नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते. साधारणप्रमाणे दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये आपण घेत असतो. भारत पातळीवर, राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि घटक पातळीवर हे कार्यक्रम दरवर्षी घेतले जातात. पूर्वी ते 7 दिवसाचा हा आठवडा पाळला जात होता. अलीकडे काही वर्षांमध्ये तो 15 दिवसाचा करण्यात आला. आपल्याला ती आठवण करून द्यावी लागते दरवर्षी की अपघात टाळण्यासाठी काय काय करायचं आहे आणि अपघाताचे तोटे काय आहेत. त्याच्यासाठी आपण वर्षातून भारत सरकारने किंवा पूर्वीपासून एक मेमरी रिफ्रेश मेमरी करण्यासाठीचा हा प्रकार आहे. पाचशी आकडेवारी पाहिली प्रास्ताविकमध्ये पण सांगण्यात आलं. भारताच्या टोटल अपघाताच्या आणि मृत्यूच्या प्रमाणामध्ये जवळजवळ महाराष्ट्राचं हे प्रमाण 12% आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये भारताच्या टोटल आकडेवारीमध्ये 12% हा पाठ हा महाराष्ट्राचा आहे. म्हणजे हा महाराष्ट्रात किती होता याचे कारण ऑर्गनायझेशन
मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, पॉप्युलेशन, वाहनांची संख्या, हे सर्व त्याला कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर आहे की ज्याच्यामुळं हे अपघात भारताच्या म्हणजे टोटल संख्येच्या मनाने जास्त आहेत फार. आता हे अपघात होण्याचे कारण लोकसंख्या वाढत आहे, वाहनांच्या संख्येच्या प्रोडक्शनवर आपलं कुठलाही कंट्रोल नाही आहे, वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तुम्ही जर पाहिलं दरवर्षी आकडेवारी आरटीओ ऑफिसची पाहिली तर रजिस्ट्रेशन किती प्रमाणावर प्रत्येक वेळेला आरटीओ ऑफिसमध्ये आहे, टू व्हीलरचं, फोर व्हीलरचं. अलीकडे मोठमोठ्या कंपन्या याच्यात येत आहेत, चांगले हायफाय प्रकारच्या गाड्या, इंटरनॅशनल पातळीवरच्या गाड्या भारतात फार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हायला. काही नॅशनल हायवेची संख्या आपल्याकडे चांगल्या प्रमाणात वाढलेली आहे, चांगल्या क्वालिटी आहे, एक्सप्रेस हायवे आहेत काही, परंतु ग्रामीण भागामध्ये काही ठराविक भागामध्ये आहे ते रस्ते आपले आहेत तसंच आहे. आणि अशा परिस्थितीत मी जी कथा ठेवली त्या कथेला सगळे उपस्थित झाले. यावर्षी सुद्धा आमच्या घरी गणपतीचा कार्यक्रम आहे, तुम्ही यावं असा हा सुरक्षा सप्ताह होऊ नये या दृष्टीने आपण पावलं उचलली पाहिजे. दरवर्षी पण ठरल्याप्रमाणे आपण सप्ताह घेतो आणि त्या पद्धतीने कार्यक्रम राबवत राहतो. प्रत्यक्षात जर पाहिलं तर माझं जबाबदारी काय, माझं कर्तव्य काय, ह्या समाजाने आपण समजून घेतलं पाहिजे. समाजामध्ये फार मोठी लोक आहेत आणि सांगायची गरज पडला कामा नये असं मला वाटतंय. प्रत्येक गोष्ट काही झाली, चोरी झाली, ऍक्सिडेंट झाला, पोलीस विभाग, पण जबाबदारी ही डिस्ट्रीब्युट केली पाहिजे. आपण आज पोलीस मित्र बसले आहेत, सन्मान्य नागरिक सगळे बसले आहेत, आमचे नगरसेवक मंडळी, सन्मान्य नगरसेवक मंडळी सुद्धा इथं बसली आहेत. जोपर्यंत आपण जबाबदारी समजून घेणार नाही तोपर्यंत या भारतातले, महाराष्ट्रातले आणि विदर्भातले, त्यात अमरावती जिल्ह्यातले ऍक्सिडेंट थांबणार नाही. ज्या पद्धतीने ऍक्सिडेंट होतात, ज्या पद्धतीने परिवारचे परिवार उद्ध्वस्त होतात, त्याला आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे. ते पोलीस विभागामार्फत, महानगरपालिका मार्फत, आपण सगळ्यांच्या मार्फत हे थांबवलं पाहिजे. आता थांबवलं म्हणजे नेमकं काय, एखादा परिवारातला एखादा व्यक्ती, कर्तव्य करणारा व्यक्ती किंवा एखादा महत्वाचा व्यक्ती हे जो घर चालवतो, तो एखाद्या ऍक्सिडेंटमध्ये जेव्हा मरतो तेव्हा त्याचा परिवार पूर्ण रस्त्यावर येतो. त्या परिवाराचे असे आलेले उदाहरणं अनेक आपण पाहतो, पण त्या दिवशी जातो का संवेदना आपण व्यक्त करतो आणि एक श्रद्धांजली व्यक्त करतो आणि आपण आता कामी लागतो. दुसऱ्या दिवशी अशी जी परत एखादी घटना घडते तेव्हा आपण त्या घटनेवरती दुर्लक्ष करतो. प्रामुख्याने आपण हे केलं पाहिजे की ज्या दिवशी एखादी घटना आपण पाहिली, दुसऱ्या दिवशी ती घटना होऊ नये. आज जर आपण पाहिलं तर टीव्हीमध्ये एक ऍड येऊन राहिली, कोणी कचरा टाकताना दिसला तर टाळी वाजून लोक ते सत्कार करतात. मला असं वाटतं आपण आज वृत्तपत्रात जे मोठे मोठे जे लोक बसले, देशमुख साहेब सुद्धा बसले, गणेश भाऊ बसले, प्रामुख्याने पत्रकार मंडळी मोठ्या प्रमाणात येथे आहे, आपण सुद्धा अमरावतीमध्ये जर कोणी विरुद्ध दिशेला चालत असेल तर आपण त्याला थांबवलं पाहिजे आणि आपण त्याला पलटून पुन्हा वापस लाईन मध्ये आणलं पाहिजे. हे खऱ्या अर्थाने ज्या दिवशी सुरुवात. वाहतूक शाखा अमरावती राजापेठ विभागाच्या वतीने जनतेला आवाहन करण्यात आलंय. चालक मालक, रिक्षा चालक, हातगाड्या चालवणारे, भाजी विक्रेते, चारचाकी वाहनाचे चालक मालक, प्रतिष्ठित नागरिक यांना वाहतूक शाखा राजापेठ विभागाच्या वतीने नम्र विनंती करण्यात आली आहे. 10 ते 24 जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबवून विविध कार्यक्रम घेऊन वाहतुकीचे नियम व अटी पाळाव्या, जेणेकरून अपघात घडणार नाहीत, निष्पाप व्यक्तीचा बळी जाणार नाही याची काळजी घेऊन नागरिकांनी पोलिसांना शासकीय कामात सहकार्य करावं व अपघातांना प्रतिबंध करण्यास सहकार्य द्यावा. नागपुरी गेट पोलीस ठाण्यासमोर एका मारुती व्हॅनला आग लागली. गाडीला आग लागली म्हणून पत्रकारांना व अग्निशमन दलाला सूचित करण्यात आलं, मात्र हा सारा हास्यास्पद प्रकार ठरला कारण वेळीच वायरिंग जळली असे स्पष्ट झाले. बडनेराची मारुती व्हॅन पठाण चौकातून लग्न समारंभासाठी धान्य घेऊन जात होती. MH 27 AC 2509 क्रमांकाची ही मारुती व्हॅन आहे. या व्हॅनमधील वायरिंग जळाल्याने धूर निघाला, त्याबरोबर गाडीला आग लागल्याची एकच अफवा पसरली. ताबडतोब पत्रकारांना, अग्निशामक दलाला सूचित करण्यात आलं. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. एकच धावपळ गोंधळ उडाला. नागरिकांनीही येथे एकच गर्दी केली. अग्निशामक दल बंब घेऊन दाखल झालं. पाहतात तो काय, गाडीचं केवळ वायरिंग जळालं होतं.
एक हात लाकूड सात हात झिलपी असा हा प्रकार झाला. गाडीचं केवळ वायरिंग जळाल्याने आग लागल्याचा समज झाला. कदाचित लग्न समारंभाचं धान्य यामध्ये असल्याने घाबरून ही धावपळ केली गेली असावी. महिलांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये एकी वाढवण्याच्या उद्देशाने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन रुक्मिणी नगर येथे डॉक्टर पूनम बेलोकार यांनी आयोजित केले. यावेळी महिलांना वाण देण्यात आले व उखाणे म्हणण्यात आले. मकर संक्रांतीचं पर्व सध्या सुरू आहे, त्यानिमित्त डॉक्टर पूनम बेलोकार यांनी हळदी कुंकू समारंभाचं आयोजन केलं. रुक्मिणी नगर येथे आयोजित समारंभासाठी आकर्षक सजावट करण्यात आली. सुंदर रांगोळी रेखाटण्यात सुद्धा आली. मोठ्या संख्येनं महिला हळदी कुंकासाठी आल्या. हळदी कुंक घेऊन तिळगुळ ओटी व वाण देण्यात आल्या. महिलांनी उखाणे घेऊन समारंभाची रंगत वाढवली. यानिमित्ताने परिसरातील व त्यांच्या परिचयाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दोन नेत्रांच्या शिंपल्यावर नेत्रा देवी ग्रंथ आंदोलन. जयप्रकाश रावांचे घर हेच आहे माझे नंदनवन. सुंदर माझा ड्रेस गुलाबी दिसा रंग. जयप्रकाश रावांच्या प्रेमाचा टाटा खिचडी भात. खिचडी भातावर साजूक दूध तुपासारखं रूप रूपासारखा जोडा. राजनराव आता तरी मला माहेरी सोडा. जगदेश सुशील घराण्यात आले. मधुकरावचं नाव आणि सहभागी साथ झाले. मनी मंगळसूत्र सोनाराने घालविलं. मधुकर नाव घेत मी अडविलं. नेत्रांच्या निरंजना प्रीतीची साधन मधुकराच्या सवर आहे मी आनंदात. उगवत्या ने ठीक आहे ना करा आरंभ प्रॉब्लेम नाही आहे आम्ही समोर घेतो. इंग्रजी चंद्राला म्हणते मन मी आहे महालक्ष्मीची सून. गोऱ्या गोऱ्या हातावर काढले मेहंदी सुबक आणि मंगेशावाच्या नावाला वारंवार घेते करांचा मसाला. मंगेशावाचं नाव घेण्यात आग्रह कशाला. 1-10 मंगेश माझा हिरो. सातराला आली पत्नी नदीला आला पू आणि मंगेशावाच्या प्रेमासाठी आई वडील केले दूर. बारीक मोती घरभर पसरले आणि मंगेशासाठी पसरले. बारीक नाव घेते अभिमान असई. घराला असं अभिमान सुरेश रावांच्या जीवनात हरिहरी मेथी रचे दोना सुरेश राव हमारे जनम जनम के सा. आमके पेटे बैठे ते बंद सुरेश राव हमारे दिल के संसारुती सागरा प्रेमा की नौका. सुरेश रावांचं नाव घेते सर्वजण ऐका. सोन्याची जेजुरी रावणाची लंका. सुरेश रावांचं नाव घेते सर्वजण ऐका. मंगळसूत्रांच्या बाजू साखर मायतीतून सुरेश रावांचं नाव घेते देवतळी सू ते चरणाची. शुक्राचा तारा पहाटेला चमकतो. श्रीकांतसारखा हिरा माझ्या सारखीलाच मिळतो. 4+5=9 श्रीकांत इज व्हेरी फाईन. मंगळसूत्राच्या वाट मंगळसूत्रामध्ये दोन वाट्या पृथ्वीवर मोती घरवर पसरले. अनिल साठी आई बाबा विसरले. फुलों में फूल गुलाब का प्यार में प्यार अनिल का. फूलों का राजा गुलाब है. दिल का राजा अनिल है. सोने की साइकिल चांदी की छुट्टी आओ चले अनिल दोनों डबल सी. शब्द और अलंकार से बनती है कविता. अनिल है सारे तो मैं हूँ सरिता. सोने में सोना अनिल है 24 कैरेट सोना. चांदी की कटोरी अनिल है उस बारीक मोती गरबर पसरले. मंगेशरावासाठी माहेर विसरले. 1-10 मंगेश माझा हिरो. 8 वर्षापासून मी हे प्रोग्राम करते आहे आणि आता हे 9 वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हळदी कुंकूला माझ्याकडे सगळेजण जमा होतात. बायांचा हाच एक गेट टुगेदर असतो. त्या निमित्ताने सगळे जमा होतात. आम्ही नुसतं
एक वेगळं रुटीनच्या काहीतरी वेगळं म्हणून सगळ्यांना हा काय उपक्रम सगळ्यांनी सराहनीय असा उपक्रम असं म्हटलेला आहे. ठेवलेले एक मिनिटामध्ये ज्यांना जितके उखाणे सांगायचे आहे त्यांनी ते सांगायचे पण कंपल्सरी नाही आहे ज्यांना. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कृष्णाजी सागर पर्यटन केंद्रातील निविदा प्रक्रियेतील घोटाळा करणाऱ्या भ्रष्ट मुख्य अभियंता ढगारे यांच्या वाहनाची हवा सोडली तर कार्यकारी अभियंता इंगळे यांची खुर्ची बाहेर काढून तिच्यावर शाई फेकली. ही घटना 16 जानेवारी रोजी घडली. कृष्णाजी सागर पर्यटन केंद्रातील निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला. या संदर्भात विभागीय आयुक्त जलसंपदा अधिकारी यांना निवेदनाद्वारे चौकशीची मागणीही केली मात्र त्यांच्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संतापून मुख्य कार्यकारी अभियंता ढगारे व कार्यकारी अभियंता इंगळे यांच्या खुर्च्यांवर शाई फेकली. कार्यकर्त्यांविरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला गेला आहे. त्यांच्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संतापून मुख्य कार्यकारी अभियंता ढगारे यांच्या गाडीतील चाकांची हवा सोडली व कार्यकारी अभियंता इंगळे यांच्या खुर्चीवर शाई फेकली. कार्यकर्त्यांविरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घेतो ना सगळ्यांचे पाहिजे. डॉक्टर अभिजित पवार राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव. मागील 6 तारखेला आम्ही पाटबंधारे विभागातील भ्रष्टाचारासंदर्भात निवेदन दिलं होतं परंतु अद्याप होतो त्या निवेदनावर कारवाई केली नाही. 3 दिवसात जर ह्या निविदा प्रक्रियेमध्ये जर कारवाई होते आणि ते निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी त्यांना सुकृत केल्या जातात. अजून 10 दिवस झाले प्रशासनाकडून कारवाई झाली नाही तर कुठल्याही प्रकारची ती ॲक्शन घेण्यात आली नाही. त्याच्या कुठल्याही प्रकारचं यांचं नियोजन नाही की आम्ही कुठल्याही प्रकारची कारवाई करू. काल आम्ही अभियंतांच्या आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या निलंबनाकरिता निवेदन दिलं होतं पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. काल निवेदन दिलं, काल कारवाई सांगितलं, त्याच्यावर सुद्धा कुठेही कारवाई झाली. त्यामुळे आज आम्ही भ्रष्ट प्रशासनाच्या निषेधार्थ आम्ही त्यांच्या खुर्चीला कडक शाई टाकण्याचा कार्यक्रम केला होता आणि त्या संदर्भात आम्ही प्रशासनाने निषेध नोंदवला आणि यावर जर अद्याप अजूनपर्यंत कुठली कुठची कारवाई झाली नाही तर आम्ही याच्यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करू. आज आम्हाला अधिकारी सापडले नाही तर आम्ही अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही शाई लावण्याचा कार्यक्रम केला असतो. माझी एकच विनंती आहे की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची जर घाई होती तर तुम्ही मग त्या ह्याच्यानुसार तुम्ही कारवाई का केली नाही आणि मुख्य अभियंता साहेबांना त्या संदर्भात सगळ्या प्रकारची स्पष्टीकरण द्या, सगळ्या गोष्टी सांगा, त्याच्या कुठल्या प्रकारची अजूनपर्यंत कारवाई झाली नाही. मग ह्या संबंधामध्ये जर समजा प्रशासन जर कारवाई करत नसेल तर प्रशासन त्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे इन्व्हॉल्व्ह असल्याचं स्पष्ट दिसून येते. 7 दिवसामध्ये यांनी 37,50,000 रुपयाचा कंत्राट 7 दिवसामध्ये मंजूर केला आणि 3 दिवसामध्ये त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे. कसं काय आणि 3 दिवस झाले आज 6 तारखेपासून आम्ही यांना जाब विचारतो हे फक्त एवढं उत्तर देतात की आम्ही रिपोर्ट मागितलेला सांगत नाही आणि रिपोर्ट अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. कुठल्याच प्रकारची सर्व म्हणजे आम्ही गेल्यानंतर पडवापडवीची उत्तर देतात, नीट उत्तर एकही अधिकारी आम्हाला देत नाही. खूप मोठा भ्रष्टाचार आहे. 7,50,000 रुपयाचा भ्रष्टाचार आहे. यांनी पहिल्या कंत्राटदारासोबतही म्हणजे असंच केलेलं आहे. त्याला फायनान्शियल कुठलीच टर्म नसताना यांनी 37,50,000 रुपये ऍट अ टाइम कॅश मागितलेले आहेत. कॅश कुठलाच अधिकारी कुठलाच कंत्राटदार देऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी ही निविदा सोडली आणि ही दुसऱ्या कंत्राटदाराला 28 लाख रुपयावरून
2 लाख रुपये निगोशिएट करून अशी 30 लाख रुपयाला त्याला मंजूर करून 3 दिवसामध्ये त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे. 3 दिवसामध्ये कसं काय होतं हे आमची एवढीच मागणी आहे की प्रशासन जर व्यवस्थित असेल, पारदर्शी असेल तर प्रशासनाने याच्यावर कारवाई का करावी नाही. कंत्राट घेण्यापासून तर कंत्राटच्या सुरुवातीपासून प्रत्येक गोष्टी त्रुटी आम्ही त्यांना समजून सांगतो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगत तरी सुद्धा कारवाई का नाही केली. कंत्राट मुळातच कंत्राट पद्धती चुकीची राबवली, त्याच्यानुसार आम्ही त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या. ज्या कलमानुसार यांनी आधीची निविदा रद्द केली त्या कलमानुसार त्यांना तो कंत्राट कंत्राटाची कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर 15 दिवसाला पैसे भरण्याची मुभा असते. तो कॉन्ट्रॅक्ट केला नाही तरीसुद्धा यांनी त्या कलमाच्या आधारे किंवा त्या नियमाच्या आधारे हा पहिली निविदा रद्द केली. मग का गेली? इथूनच तुमची सुरुवात होते. जर तुम्ही अशा प्रकारे जर हे करत असाल आणि भ्रष्टाचार इथून दिसते तर प्रत्येक गोष्टी भ्रष्टाचार दिसून राहिला तरीसुद्धा कारवाई का नाही करत. बातमीपत्रात वेळ झाली आहे एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विश्रांती अंती पुन्हा आपले स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. सिटी न्यूज चॅनलच्या वतीने पश्चिम विदर्भातील भव्य रियालिटी शो सुरो की जंग कराओके संघ या गीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे अंतिम ऑडिशन सिटी न्यूज स्टुडिओ सहकार भवन समोर मोर्शी रोड येथे 26 जानेवारी रोजी होणार आहे. सिटी न्यूज चॅनल तर्फे पश्चिम विदर्भातील भव्य रियालिटी शो सुरो की जंग कराओके के संघ या संगीत ट्रॅक वर आधारित गीत स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेचे ऑडिशन सुरू आहेत. पुढील ऑडिशन 26 जानेवारी रोजी होत आहे. ₹10,00,000 वर मूल्यांचे बक्षीस या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धकांना बहाल करण्यात येत आहेत. आतापर्यंत 184 स्पर्धकांचे ऑडिशन झाले असून यामधून 114 स्पर्धक पुढील फेरीसाठी पात्र ठरले आहेत. या स्पर्धेला परराज्यातून सुद्धा प्रतिसाद मिळतो आहे. संगीत तज्ज्ञ रोशनी दर्जी, सुप्रसिद्ध गझल गायक सुरेश दंडे, सिने कलाकार दिग्दर्शक विराग जाखड हे कराओके स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. एकाहून एक सरस स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होत आहेत. चेहरा है या चांद की राह, जुल्फ घनेरी शांत क्या, सागर जैसी आंखों वाली, ये तो बता तेरा नाम है क्या. प्यार
या प्रसंगी एवढंच बोलू इच्छितो की चला त्यावेळेस आमच्या काळामध्ये आम्ही तरुण असताना आम्हाला ही संधी मिळाली नाही अशी एवढी व्यवस्था पण नव्हती, पण आता 55 गाठली आहे तर यावेळेस ही संधी मिळाली तर सिटी चॅनलचा खूप खूप आभारी आहे. न्यायालयाच्या आदेशावरून महानगरपालिका हद्दीतील 280 अनधिकृत धार्मिक स्थळे काढण्याची यादी जाहीर करण्यात आली. लवकरच मनपा प्रशासनाकडून अनधिकृत धार्मिक स्थळे काढण्यात येणार आहेत. धार्मिक स्थळे काढणे म्हणजे तारेवरची कसरतच मनपा प्रशासनाला करावी लागणार आहे. धार्मिक स्थळे ही विविध जाती धर्माची हृदयस्थळे असल्यामुळे ही स्थळे काढताना मनपाला पोलिसांचे सुद्धा संरक्षण घ्यावे लागणार आहे. न्यायालयाचे आदेश असल्यामुळे ही कारवाई करणे अनिवार्यच आहे. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. हज यात्रा 2016 करता महाराष्ट्र राज्य हज समितीतर्फे नियोजन व मार्गदर्शनासंदर्भात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं. या पत्र परिषदेमध्ये यात्रेकरता प्रवेश अर्ज भरण्याची तारीख 14 जानेवारी ते 8 फेब्रुवारी अशी आहे. ऑनलाईन प्रवेश अर्जाची सुविधा करण्यात आली आहे. गतवर्षी 2015 130,000 यात्रेकरू हजला गेले होते. इमारतीचं बांधकाम सुरू असल्यामुळे हज समितीने भारताच्या यात्रेकरूंमध्ये 20% कपात केली होती. यामध्ये समितीचे 1,00,000 तर खासगी 30,000 यात्रेकरू गेले होते. यावर्षी 1,70,000 यात्रेकरू जाण्याची शक्यता वर्तवली जाते. इस साल हजियों के तालुक से कुछ मेजर चेंजेस हुए हैं. पिछले साल हर हाजी को हज कमेटी की तरफ से बैग लेना यानी कंपलसरी था. इस बार वो कंपलसरी नहीं है. उसके अलावा कुर्बानी के जो अद्धाई कूपन वो भी कंपलसरी किया गया था, जो हाजियों के तालुक से इंसाफ वाली बात नहीं थी. इसलिए स्टेट हज कमेटी की तरफ से उसका काफ़ी प्रोटेस्ट किया गया और इस साल वो भी ऑप्शनल कर दिया गया. हाजी अपने हिसाब से वहाँ पे कूपन लेके अपनी कुर्बानी दे सकेगा. और इस साल मदीना में जो खाना कमेटी की तरफ से दिया जाता था जो लोगों को पसंद नहीं आ रहा था, तो उसके बारे में भी हमने एहतजाज किए थे, तो वो भी मदीना में भी खाना हाजी अपने अपने तरीके से ले सकेगा. और कोशिश ये है कि हाजियों को ज़्यादा से ज़्यादा सहूलत हज कमेटी की तरफ से दिलाई जाए, उसके लिए सब लोग काम में लगे हैं. उसके अलावा नागपुर हज हाउस जो है वहाँ पे हम MPSC UPSC के क्लासेस भी शुरू करने जा रहे हैं. औरंगाबाद में जो हज हाउस है उसका भी काम स्पीड से शुरू हो गया है और वो भी 2017 तक तकरीबन 32 करोड़ से लागत से बनने वाला जो हज हाउस है वो तैयार हो जाएगा. उसके लिए हमारी कोशिश जारी है. युवा वर्गासाठी शासन स्टार्टअप इंडिया ही योजना राबवतोय. स्टार्टअप इंडिया या योजनेअंतर्गत वित्तमंत्री अरुण जेटली व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिवाजी महाविद्यालयाच्या NCCच्या महाराष्ट्र 8 बटालियनच्या विद्यार्थ्यांना याविषयी माहिती देण्यात आली. स्टार्टअप इंडिया योजनेअंतर्गत 80,000 युवकांना संधी मिळतीये. NCCच्या अधिकाऱ्यांनी या योजनेची माहिती विद्यार्थ्यांना दिली. स्टार्टअप इंडिया या अंतर्गत 2015 या वर्षामध्ये 1,000 स्टार्टअप युनिट गव्हर्नमेंटने चालू केले. त्या युनिटच्या अंतर्गत पूर्ण देशभरामध्ये भारतामध्ये 80,000 लोकांना युवकांना रोजगारची संधी उपलब्ध झाली. सध्या गव्हर्नमेंटचा जो प्रोजेक्ट आहे पुढे की 2020 पर्यंत 11,500 असे स्टार्टअप युनिट चालू करायचे आणि 11,500 स्टार्टअप युनिटच्या अंतर्गत पूर्ण देशभरामधले जितकेही नवजवान युवक असतील त्या सगळ्यांना रोजगार उपलब्ध करून देणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. एज्युकेशन, रोजगार, नंतर आरोग्य, त्यासोबतच इतर सुखसुविधा या सगळ्या गोष्टींमध्ये स्टार्टअप इंडिया वर्क करणार आहे. तर येणाऱ्या युवकांकरिता हा महत्त्वाचा प्रोग्राम असल्यामुळे सगळ्या शाळेंमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा पोहोचवण्याकरिता आजचा हा प्रोग्राम इथे अरेंज केलेला आहे. तर ही माहिती आपण आपल्या घरी जाऊन आईवडिलांना द्यायची आहे की गव्हर्नमेंट आपल्यासाठी कोणत्या सुविधा योजना उपलब्ध करून देत आहेत आणि आखणी करत आहेत. या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला बँकमधून लोन मिळणे, लोन कशासाठी, तर तुम्ही जे काही एज्युकेशन घ्यायचं आहे त्याकरिता,
एज्युकेशन घेतल्यानंतर आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी जो काही तुम्हाला लहान मोठा व्यवसाय करायचा आहे किंवा नोकरी मिळवायची आहे, तर नोकरी जर नाही मिळाली तर व्यवसाय जर करायचा असेल त्याकरिता तुम्हाला लोनच्या स्वरूपामध्ये तिथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. आणि हा जो आहे की लोकांपर्यंत लोन उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणे, तर या अनुषंगाने आपला भारत देश जगामध्ये 5व्या क्रमांकावरती पोहोचलेला आहे. या विद्यार्थ्यांनीही या योजनेविषयी प्रतिक्रिया दिली आहे. स्टार्टअप इंडियामध्ये अरुण जेटली व नरेंद्र मोदी पंतप्रधान साहेबांनी काय तुम्हाला सांगितलं आणि त्यामधून तुम्ही काय शिकले? नोकरीच्या मागे न जाता तुम्ही स्वतःचा नवीन बिझनेस करा, नवीन आयडियाज ने स्वतःचे नवीन करिअर करा असं म्हणतात. माझी हीच प्रतिक्रिया आहे की सर्व महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या भारत जनतेच्या श्रीपीच्यामध्ये त्यांनी एक महत्वाचा रोल केला आहे आणि सर्वप्रथम मी त्याचं अभिनंदन करतो की आर्थिक परेडमध्ये जर सिलेक्शन झालं आणि आपल्या आमच्या महाविद्यालयासाठी ही गर्वाची गोष्ट आहे. विदर्भातून किती विद्यार्थी आहेत त्यामध्ये याचा किती क्रमांक आहे? सर विद्यापीठामधून प्रत्येक विद्यापीठामधून 8 विद्यार्थी असतात. त्या 8 विद्यार्थ्यामध्ये याचा 4था क्रमांक लागलेला आहे. हे पूर्ण चमू मुख्यमंत्र्याला परेड आरडी परेडसाठी सिलेक्शन होते त्यामध्ये याचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि याचं पूर्ण जे श्रेय आहे याची जी मेहनत आहे 2 वर्षामध्ये यांनी जी मेहनत केलेली आहे आणि सतत सर्व गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली राहिलेला आहे त्यामुळे याचं श्रेय याच्या मेहनतीमध्ये आहे असं मला वाटतं. राष्ट्रीय सेवा योजनेचा एक स्वयंसेवक या नात्याने सर जी संधी मला मिळाली ती खरी तर संधी आमच्या मार्गदर्शक प्राचार्य सर आणि आमचे कार्यक्रम अधिकारी खेडकर सर यांच्या मार्गदर्शनातून मला ती मिळालेली आहे. आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी राज्यस्तरीय प्रजासत्ताक पथसंचलन दिनानिमित्त मी 26 जानेवारीला मुंबई या ठिकाणी जात आहे. तर त्याचं एकंदरीत जे ट्रेनिंगचं शिबिराचं जे दिवस आहेत म्हणजे ते जे कालखंड आहे त्या कालखंडामध्ये 16 जानेवारी ते 26 जानेवारी एकंदरीत 10 दिवसांमध्ये ते मला त्या संधीचं सोनं करून माझ्या तक्षशिला महाविद्यालयासाठी निश्चित काहीतरी श्रेय आमच्या सरांना देण्यासाठी मी त्या ठिकाणी जात आहे. आणि तिकडं आल्यानंतर ते श्रेय निश्चित सरांच्या मी अभिनंदनास पात्र राहील असं मला वाटतं. 31 डिसेंबरच्या रात्री लक्ष्मीनगर मांडवा झोपडपट्टीला भीषण आग लागली होती. 31 झोपड्यांना आग लागून 112 रहिवासी बेघर झाले. कपडे भांडी कुंडी सारे या आगीत बेचिराग झाले. त्यावेळी सिटी न्यूजने मदतीचं आवाहन केलं होतं. त्यानुसार येथील रहिवाशांना मदतीचा हात दिला जातोय. 8व्या वर्गात शिकणाऱ्या रुचिता शिरभाते या विद्यार्थिनीने आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांकडून कपडे जमा करून आपद्ग्रस्तांना वितरित केले, मदत दिली. ऍक्च्युली जे आमचं मिशन होतं ते होतं की लोकांना शेल्टर देणं, लोकांना जे त्यांनी कपडे घालून ठेवले होते त्याच्यावरच ते सगळं घटना घडली आहे. म्हणून त्यांना जास्तीत जास्त कपडे देणे, त्यांना जेवण देणं हेच आमचं हे होतं मिशन. आणि मी माझे जे शाळेमध्ये आहे माझ्या फ्रेंड्ससोबत पण बोलली ह्या घटनाबद्दल. त्यांनी पण म्हटलं की आम्ही तुझी मदत करू, आम्ही यू बट काही त्यांच्याकडे थोडेसे प्रॉब्लेम्स आहे म्हणून ते येऊ नाही शकल्या. आणि ऍक्च्युली जे हे सगळी घटना झाली आहे याच्याबद्दल मला पण हे वाटते की लोकांना हेल्प करायला पाहिजे. जे नेबरहूड्स आहे जे राहतात त्यांना पण थोडी हेल्प करायला पाहिजे बट असं काही बघत नाही आहे आपण. बस तुम्ही कोण्या वर्गात आलात? मी 8वीत आहे. 8वीला आपलं नाव काय? रुचिता शिरभाते. सर आपण देशातून प्रथम आलेले आहात वक्तृत्व स्पर्धेमध्ये, त्या संबंधाने आपल्याला हार्दिक शुभेच्छा. सर काय अनुभव होता या वक्तृत्व स्पर्धेचा? सर मुख्य म्हणजे 8 आणि 9 जानेवारीला वर्धा येथे स्वर्गीय कमलनयन बजाज येथे ही स्पर्धा झाली, वक्तृत्व स्पर्धा. आणि त्याच्यामध्ये भारत आणि नेपाळ या दोन देशांमधनं 60 विद्यापीठ आले होते. आपलं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं नेतृत्व मी अनिरुद्ध महाजन तिथे केलं. आणि यापूर्वी आपल्या विद्यापीठाला तृतीय क्रमांक होता 8 वर्षापूर्वी आणि मागल्या वर्षीसुद्धा तृतीय क्रमांक होता. परंतु पहिल्यांदाच प्रथम क्रमांक मी विद्यापीठाला प्राप्त करून दिला. आणि शासन और समाज असा हिंदी भाषेमधील तिथे विषय होता ज्यावर मी भारतातील आधुनिक मध्ययुगीन आणि प्राचीन समाजव्यवस्था आणि शासन व्यवस्था या दोन्ही याच्यावर प्रकाश टाकला.
आणि सोबतच आज त्याचा ताळमेळ कसा असावा आणि एक आदर्श शासन आणि समाज कसा असावा याचं उत्तरदायित्व एकमेकांप्रती कसं आहे या संदर्भात पूर्ण वैचारिक रीतीने आणि काव्यात्मक रीतीने या विषयाची मांडणी केली. आणि तृतीय क्रमांक जेव्हा रिझल्ट आला, तृतीय क्रमांक आग्रा विद्यापीठाला गेला, द्वितीय JNU दिल्लीला आणि प्रथम आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला गेला. अभिनंदन सर. आणि विशेष अनुभव काय होता तिथला? विशेष अनुभव म्हणजे एक त्या स्पर्धेची एक फार मोठी एक गांभीर्य असं आहे, म्हणती अशी आहे त्या स्पर्धेची की भावे सर आहेत तिथे, जे भावे एक पूर्वज ज्यांचे विनोबा भावे आहेत त्यांची ती स्पर्धा आहे आणि सोबतच विनोबा भावे आणि सोबतच महात्मा गांधी यांच्या विचारधारेशी निगडीत ती स्पर्धा आहे. आणि मुख्य म्हणजे त्या सर्व लोकांच्या सान्निध्यामध्ये तिथे असताना एक वेगळा आध्यात्मिक एक तिथे जे हे सरकमस्टान्सेस असतात त्या सरकमस्टान्सेसमध्ये खूप काही शिकण्यासारखं होतं आणि त्याच्या माध्यमातूनच एक चांगली ऊर्जा तिथून मिळते हा एक विशेष अनुभव तिथे लाभला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला यावर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. परिषदेचा प्रचार व प्रसाराकरता नॉर्थ ईस्ट भागातील 250 विद्यार्थी भारतात विविध ठिकाणी जाणार आहेत. 19-20-21 जानेवारी दरम्यान 30 विद्यार्थी अमरावतीत येणार आहेत. नॉर्थ ईस्ट भागातील लोकांची मन जिंकावी याकरता सुद्धा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. 21 जानेवारीला 5 वाजता हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात पालकमंत्री प्रवीण पोटे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, कुलगुरू यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा स्वागत समारोह आयोजित केला आहे. शुभांगी रक्षिणे, विदर्भ प्रदेश मंत्री एबीबी. 1966 साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सीलला सुरुवात केली. आज 2016 मध्ये सील या प्रकल्पाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. या सील या प्रकल्प सुरू करण्यामागचा उद्देश असा की पूर्वांचलातली संस्कृती भारतातील अन्य राज्यातील लोकांना माहिती व्हावी व अन्य राज्यातील लोकांची संस्कृती ही भारतात पूर्वांचलातील लोकांना माहिती व्हावी. आणि आज 50 वर्ष पूर्ण झाले या निमित्तानं पूर्वांचलातील 250 प्रतिनिधी संपूर्ण देशभर यात्रा करणार आहेत. आणि अमरावती करता विशेष हे की त्यातले 30 प्रतिनिधी येत्या 19-20-21 या 3 दिवसांमध्ये आपल्या विदर्भात नागपूर आणि अमरावती या ठिकाणी येणार आहेत. आणि अमरावतीला एक छोटा नॉर्थ ईस्ट HUPMच्या माध्यमातून वसतो, त्यामुळे एक त्यांचं एक चांगल्या पद्धतीत स्वागत सर्व महाविद्यालयांपर्यंत आपण त्यांना घेऊन जाऊ, विद्यापीठात त्यांचा एक कार्यक्रम होईल असा एक प्रयत्न या सगळ्याच्या माध्यमातून आपण करतोय. सोबतच त्या 30 प्रतिनिधींची राहण्याची व्यवस्था ही आपण 30 परिवारांमध्ये केली आहे. कुठेतरी एक संस्काराचं आदान प्रदान झालं पाहिजे हा एक प्रयत्न त्या माध्यमातून राहील. त्यांचे विविध कॉलेजेसमध्ये कार्यक्रम होतील, त्यांना आपण अमरावतीतले विविध स्थान दाखवू, विद्यापीठामध्ये सुद्धा कार्यक्रम होईल. आणि 21 तारखेला संध्याकाळी 5 वाजता HUPMच्या परिसरामध्ये नागरिक अभिनंदन समारोहाचं सुद्धा आपण आयोजन केलंय. त्या समारोहाकरता उद्घाटक म्हणून आपल्या अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू माननीय खेडकर सर आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किरण गिते सर आणि पालकमंत्री प्रवीण पोटे असे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर प्रमुख वक्ता म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री जे पूर्वांचलामध्ये पूर्ण वेळ म्हणून काम करतात हे सुद्धा उपस्थित राहणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून हे आव्हान आहे की त्या कार्यक्रमाला आपण मोठ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि नॉर्थ ईस्ट आपल्या सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जाण्याचा आपल्या माध्यमातून केलेला हा आमचा प्रयत्न आपण यशस्वीरित्या पार पाडावा. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यावयाची असेल वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्ची रोड, अमरावती. आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड व निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा फक्त सिटी न्यूज.